राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आणि भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं भारत बंदची हाक देण्यात आली होती या आंदोलनाचा एक भाग म्हणून कोल्हापुरातील सी बी एस परिसरात रास्ता रोको करण्यात आला समान नागरी कायद्याच्या नावाखाली आदिवासींचे हक्क हिरवण्याच्या आणि मणिपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेनं आज भारत बंद आंदोलन केलं देशातील पाचशे सदुसष्ट जिल्ह्यात आंदोलन झालंय कोल्हापूर इथं भारतमुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील वाहतूक नियंत्रण शाखेच्या चौकीजवळ रास्ता रोको करण्यात आला रास्ता रोको आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय होती गरीब आदिवासींचे हक्क डावलणारा समान नागरी कायदा लागू करू नये अशी मागणी करण्यात आली आहे याशिवाय मणिपूर राज्यातील हिंसाचाराचा निषेध करण्यात आला या, या आंदोलनात भारतीय विद्यार्थी मोर्चा रिपब्लिकन सेना आदिवासी विकास मंडळ अंधश्रद्धा निर्मूलन समिती बहुजन मुक्ती पार्टी कोळी समाज समता परिषद यांच्यासह विविध संघटनांनी पाठिंबा दिला केंद्र आणि मणिपूर सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या आंदोलनात बसवंत पाटील महेश बावडेकर स्वाती काळे सीमा पाटील महम्मद सरदार इंदिरा पटवर्धन किशोर माणकापुरे किरण कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते